आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय वरपे ब्रोकिंग सर्व्हिसेस LIC पॉलिसी धारकांसाठी मोफत डीमॅट अकाउंट ओपनिंग सुविधा इतर कोणत्याही डीमॅट अकाउंट मधील शेअर ट्रान्सफर सुविधा आवश्यक कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक LIC पॉलिसी नंबर तेव्हा आर्थिक गुंतवणुकीसाठी एकदा अवश्य भेट द्या वरपे ब्रोकिंग सर्व्हिसेस अभंग पेट्रोल पंपा शेजारी अकोले बायपास रोड संगमनेर संपर्क 70 20 80 11 35 आणि 98 22 33 65 27 राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती चढ उतारांची असताना राज्य निवडणूक आयोगानं एक मोठा निर्णय घेत राज्यातील 92 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये संगमनेर नगर परिषदेचाही समावेश आहे. त्यामुळे आता या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये या निवडणुका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. निवडणुका जाहीर होता संगमनेर नगर परिषदेच्या वतीनं शहरातील सर्व फ्लेक्स हटवले गेले. सकाळपासूनच संगमनेर बसस्थानक नवीन नगर रोड दिल्ली नाका या भागातील फ्लेक्स नगर परिषदेनं काढून घेतले. संगमनेर नगर परिषदेवर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचीच कायमच एक हाती सत्ता राहिली आहे. या निवडणुकीत भाजपानं सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. संगमनेर नगर परिषदेमध्ये काँग्रेस विरोधात भाजपा असा एकमेव सामना होईल असा अंदाज आहे. दरम्यान काँग्रेसकडून नवीन चेहऱ्यांना आमदार बाळासाहेब थोरात हे संधी देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांचे आणि आजी माजी नगरसेवकांचे धाबेदण आणलेत. आगामी निवडणुकीमध्ये विविध नगर परिषदेवर कुणाचं वर्चस्व राहील हे निवडणुकींच्या माध्यमातून सिद्ध होणार आहे. बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर.